आज आपण जी रेसिपी बघतोय ती क्रिसमस स्पेशल आणि न्यू इयर स्पेशल अशी असणार आहे, ज्याचं नाव आहे हॉट चॉकलेट। आणि हे हॉट चॉकलेट आपण दोन प्रकारे करून बघणार आहे। पहिली पद्धत बघूया काय, तर एका भांड्यात 2 कप दूध घालायचे, अगदी झटपट आणि लहान मुलांना भरपूर आवडणारी अशी ही हॉट चॉकलेटची रेसिपी आहे। तर आता याच्यामध्ये 1.5 चमचा कोको पावडर घालायचे। कोको पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची इथे वापरू शकता आणि शक्यतो अनस्वीटेंड कोको पावडर वापरायची आहे। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, ह्याच्यात एक सुद्धा गुठळी नाही राहिली पाहिजे। आता याच्यामध्ये 2 चमचे साखर घालायचे। साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ही घालू शकता। आता हे जस्ट मिक्स करायचंय। यामध्ये दालचिनीचा थोडा तुकडा घालायचा आहे। तुमच्याकडे जर दालचिनीची पावडर असेल ती घातली तरी चालणार आहे, याच्यामुळे हॉट चॉकलेटला खूप चांगली टेस्ट येते। आता एका वाटीमध्ये 5 ते 6 चमचे गरम दूध घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये 1/2 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचंय। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, याच्यामध्ये शक्यतो एकही गुठळी नाही राहिली पाहिजे। आणि हे मिश्रण आता हॉट चॉकलेट मध्ये घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय परत। या कॉर्न स्टार्च मुळे हे हॉट चॉकलेट थोडस थिक व्हायला मदत होईल। आणि आता ह्याला एक उकळी आली की गॅस बंद करा। आता ज्या ग्लास मध्ये आपण सर्व करणार आहोत त्या ग्लासला थोडस डेकोरेट करूया, त्याच्यामुळे इथे हे चॉकलेट सिरप घेतलंय जे बाजारात अगदी आरामात मिळत। तर त्यांनी हे अशा पद्धतीने चॉकलेट सिरपने ग्लास डेकोरेट करून घ्यायचा आहे। हे हॉट चॉकलेट आता सर्व करताना गाळून घ्यायचं आहे। थोडस स्मूथ टेक्स्चर येण्यासाठी सुद्धा ही प्रोसेस खूप महत्वाची ठरेल। आणि अशा प्रकारे इथे हे टेम्प्टिंग असं हॉट चॉकलेट तयार झालेलं आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर वरून अशा पद्धतीने कोको पावडर ही तुम्ही घालू शकता। उद्या क्रिसमस पण आहे आणि बाहेर मस्त गारठा सुद्धा आहे, त्याच्यामुळे हे हॉट चॉकलेट अगदी आठवणीने तुम्ही करून बघा। आता हे हॉट चॉकलेट दुसऱ्या पद्धतीने कसं करायचं ते बघूया। आता एका भांड्यामध्ये किंवा पॅन मध्ये 2 कप दूध घ्यायचंय, त्यामध्ये आता दालचिनीचा एक तुकडा घालायचा आहे, 2 चमचे साखर घालायचे, साखरेचं प्रमाण अर्थात तुम्ही कमी जास्त करू शकता, आणि 1/2 चमचा कोको पावडर घालायची। आता हे मिक्स करून घ्यायचंय, शक्यतो ह्याच्यात एक सुद्धा गुठळी राहिली नाही पाहिजे। आता ह्याच्यात डार्क चॉकलेट घालायचंय। इथे असे मी बारीक बारीक तुकडे करून घेतले। 50% डार्क चॉकलेट असलेली कॅडबरी आता मी ह्याच्यात वापरते। तुम्ही चॉकलेट कंपाऊंड सुद्धा या जागी वापरू शकता। या आता ही कॅडबरी घातली आहे त्याच्यामुळे हॉट चॉकलेटचा कलर सुद्धा डार्क येईल आणि चव तर खूपच बेस्ट लागेल। हे सतत ढवळत राहायचंय ना, आता कॅडबरी खाली चिकटू शकते। आणि 5 ते 7 मिनिट झाली की गॅस बंद करायचा। आता ज्या ग्लास मध्ये सर्व करणार आहे त्याच्यात तुम्हाला जर चॉकलेट सिरप घालायचं असेल आधी तर घालू शकता, नाहीतर मग हे हॉट चॉकलेट जे आधी गाळले आणि मगच मी या ग्लास मध्ये ओतते, त्याच्यामुळे गरमागरम हे हॉट चॉकलेट तयार आहे। आणि अर्थात याच्यावर थोडीशी कोको पावडर अशी स्प्रिंकल करून घालणार आहे ज्याने असं चॉकलेट फ्लेवर अजून खूप छान येईल। अशा प्रकारे हे सिल्की आणि डिलिशियस हॉट चॉकलेट प्यायला तयार आहे। आता हे हॉट चॉकलेट्स न्यू इयरला किंवा क्रिसमसला अगदी आठवणीने घरी करून बघा। चॅनेलवर अजून भरपूर इंटरव्ह्यूज आहेत, नवनवीन व्हिडिओही आहेत, तर तेही आठवणीने बघा जर अजून बघितले नसतील तर।
आणि व्हिडिओ कसा वाटतोय आजचा हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब ही करा. थँक्यू.